हॅलो मित्रांनो संख्या पद्धती म्हणजे नंबर सिस्टमच्या या व्हिडिओत तुमचे स्वागत आहे आपण मागील व्हिडिओत परिमेय आणि अपरिमेय संख्यांबाबत शिकलो आणि त्यांना ओळखायला शिकलो परंतु तरीही कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते जेव्हा आपण चूक करून बसतो या भागात आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांशी संबंधित तथ्यांवर चर्चा करूया चला सुरू करूया पहिल्या प्रश्नाने जर परिमेय संख्या पूर्णांकाच्या अंशछेद रूपात असते तर काय एक छेद शून्य सुद्धा एक परिमेय संख्या आहे मित्रांनो जर आपण परिमेय संख्येची व्याख्या पाहिली तर ती सांगते की परिमेय संख्या पी छेद क्यूच्या रूपात असते जिथे पी आणि क्यू दोन्ही पूर्णांक आहेत आणि क्यू शून्य नाही किंवा असायला नको परंतु असे का म्हणतात एक छेद शून्य किंवा कोणताही पूर्णांक छेद शून्यचा अर्थ होतो की त्या संख्येला शून्य ने विभाजित करणे काय तुम्ही कोणत्याही संख्येला शून्यने विभाजित करू शकता म्हणजे शून्यने कोणत्याही संख्येचे विभाजन अशक्य आहे म्हणून पी छेद क्यू मध्ये जिथे क्यू शून्य असेल त्याला अर्थहीन संख्या म्हणले जाते एक छेद शून्य एक परिमेय संख्या नाहीये तर ही एक अर्थहीन संख्या आहे चला आता पुढचे तथ्य पाहूया आपण वर्तुळाचं परीघ आणि क्षेत्रफळाशी संबंधित अनेक प्रश्न आपल्या मागच्या यत्तेत सोडवले आहेत परिक आणि क्षेत्रफळाची सूत्रे क्रमशः ही आहेत दोन पाय आर आणि पाय आर वर्ग आणि जिथे पायची किंमत कधी बावीस शे सात किंवा कधी तीन पूर्णांक चौदा दशांश असे दिलेले असते पायची किंमत असते तीन पूर्णांक एक चार एक पाच नऊ दोन सहा पाच तीन इत्यादी ज्यात दशांशानंतर अंक ना पुन्हा पुन्हा येतात ना संपतात किंवा बना पाय एक अपरिमेय संख्या आहे तर बावीस शेद सात ही एक परिमेय संख्या आहे बावीस शेद सातचे दशांश रूप आहे तीन पूर्णांक एक चार दोन आठ पाच सात एक चार दोन आठ पाच सात जे दशांशानंतर दोन अंकापर्यंतच समान असते आणि याचा उपयोग केल्यावर सारखे नाही पण साधारण सारखे उत्तर मिळते याचा अर्थ पायची किंमत बावीस शेद सात नाही होत पाय एक अपरिमेय संख्या आहे आणि बावीस छेद सात एक परिमेय संख्या आहे जसे आपण नैसर्गिक संख्या पाचला पाच छेद एक लिहून परिमेय संख्येच्या रूपात दर्शवू शकतो तसेच वर्गमुळात दोनला ला वर्गमुळात दोन छेद एक असे लिहून म्हणू शकतो का की ही परिमेय संख्या आहे तुम्ही याच्या उत्तराचा विचार करण्यासाठी व्हिडिओ पॉज करू शकता परिमेय संख्येच्या व्याख्येनुसार पी आणि क्यू दोन्ही पूर्णांक असणे आवश्यक आहे क्यू ज्याला आपण एक घेतले आहे तो पूर्णांक आहे पण वर्गमुळात दोन पूर्णांक नाही म्हणून आपण याला अशा प्रकारे लिहून परिमेय संख्या नाही बनू शकत तर मित्रांनो आजच्या भागात इतकेच या भागात आपण परिमेय आणि अपरिमेय संख्यांशी संबंधित तथ्यांवर चर्चा केली भेटूया पुढच्या व्हिडिओत धन्यवाद